शी आजी ती कचरा कुंडी काय ओसंडून वाहत होती ग, कसला भयानक वास पसरला होता तिथे। बरं झालं आपण लगेच निघालो, मला कसं तरीच होत होतं तिथे। हो रे, खूपच घाण पसरली होती त्या वस्तीत। तिथल्या लोकांनी यात लक्ष घालायलाच हवं, सामाजिक आरोग्य पार ढासळत चाललंय तिथं। आजी मला व्यक्तिगत आरोग्य माहीत आहे, म्हणजे आपले आरोग्य, पोषक आहार, वैयक्तिक स्वच्छता, व्यायाम आणि हो हां छंदाची जोपासना, यातून आपल्याला उत्तम आरोग्य मिळतं, बरोबर ना? अगदी बरोबर, पण ही झाली पहिली पायरी। म्हणजे बघा, आपण एका मोठ्या समाजाचा भाग आहोत। समाज म्हणजे काय ग? समाज म्हणजे जिथे आपण राहतो, जिथे आपण वावरतो। थांब, थोडं अजून सोपं करूया। आपलं घर, तुझी शाळा, आमचा ज्येष्ठ नागरिक मंच, बाबांचं ऑफिस, आईचं ऑफिस, आपले नातेवाईक, मित्रमंडळी, हे सगळं सगळं म्हणजे समाज। आणि हो, यात आपले भाजीवाले काका, दुकानदार, ज्यांच्याशी आपण रोज व्यवहार करतो, ते सगळे येतात। बापरे, इतके सगळे! आणि यांचं आरोग्य आपण सांभाळायचं, कसं जमेल ते? काही आहे तुझं? अरे आपण नाही, सगळ्यांनी प्रयत्न करायचे। प्रत्येकानं ठरवायचं की मी माझं आरोग्य जपणार, माझं घर आणि परिसर स्वच्छ ठेवणार। म्हणजे व्यक्तिगत आरोग्य आणि स्वच्छतेच्या सवयीतून आपल्याला समाजाचं आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता साधता येते। आत्ताचंच उदाहरण बघूया। तिथे राहणाऱ्या लोकांनी ठरवलं तर ते त्यांचा परिसर स्वच्छ ठेवू शकतात। रस्त्याच्या कडेला जी घाण दिसत होती ती दिसली नसती, ओसंडून वाहणारी कचरा कुंडी दिसली नसती, बिल्डिंगच्या खिडकीतून कचरा भिरकावल्यामुळे घाण झालेल्या बिल्डिंग दिसल्या नसत्या आपल्याला। आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो पण घरातला कचरा रस्त्यावर टाकतो, हे बरोबर नाही। आता येतंय माझ्या लक्षात, जसं आपण आपले आरोग्य सांभाळतो तसंच समाजातील सर्व लोकांचे आरोग्य चांगलं राहावं याचा प्रयत्न केला पाहिजे, बरोबर ना? अगदी बरोबर। आजी मला याबद्दल अजून सांग ना, फक्त स्वच्छता म्हणजे सामाजिक आरोग्य का? स्वच्छता हा सामाजिक आरोग्याचा एक भाग आहे। प्रदूषण, साथीचे आजार, व्यसनाधीनता, कीटकदंशापासून होणारे आजार सामाजिक आरोग्य धोक्यात आणतात। अशा आजारांपासून सर्वांचे रक्षण करणे, जेणेकरून सगळेच आनंदी आणि स्वास्थ्यपूर्ण जीवन जगू शकतील, म्हणजे सामाजिक आरोग्याची जोपासना। अच्छा, कोविडच्या काळात म्हणूनच लॉकडाऊन केलं होतं का? कोविड सारखा आजार पसरू नये, जास्त लोकांना त्याचा त्रास होऊ नये म्हणून लॉकडाऊन करण्यात आला। खरंच आजी, सामाजिक आरोग्य खूपच महत्वाचं असतं ना? हो रे, कुठल्याही देशाची प्रगती आणि विकास यातील महत्वाचा घटक म्हणजे त्या देशातील लोक। स्वच्छ पर्यावरण, पोषक आहार, निर्धोक पाणी आणि आरोग्य जोपासनेसाठी पुरेशा सोयी सुविधा असतील तरच लोकांचं स्वास्थ्य टिकतं। म्हणून कुठल्याही देशाच्या प्रगतीसाठी सामाजिक आरोग्य महत्वाचं असतं। पण आजी, सामाजिक आरोग्य कशामुळे धोक्यात येते? सामाजिक आरोग्य अनेक कारणांमुळे धोक्यात येतं। स्वच्छतेच्या सवयींबाबत निष्काळजीपणा हे त्यातलं एक महत्वाचं कारण। आता मला सांग, यापैकी कुठल्या गोष्टी तुला योग्य वाटतात आणि कुठल्या अयोग्य? जुने झालेले टायर जाळणे खूपच चुकीचे आहे, एकतर प्रचंड धूर होतो आणि भयानक वास पसरतो। रस्त्यावर कुठेही थुंकणे अतिशय चुकीचे। हे बघ, मला आठवतंय असं थुंकणाऱ्या लोकांना दंड पण होतो। अगदी बरोबर, घरातला कचरा रस्त्यावर टाकणे नाही नाही अगदीच चुकीचं आहे, त्या वस्तीत म्हणून तर घाण पसरली होती। आलं का लक्षात, ही काहीच कारण आहेत ज्यामुळे सामाजिक आरोग्य धोक्यात येतं। आजी खरं तर या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण लक्षात कोण घेतं? खरं तर असं म्हणून नाही चालणार, सामाजिक आरोग्य धोक्यात आणणाऱ्या बाबींसाठी उपाययोजना आपणच सुचवायला हव्यात। म्हणजे कसं ग?
चल एक खेळ खेळूया। मी सामाजिक आरोग्य धोक्यात आणणाऱ्या काही बाबींची नावं सांगते, तू विचार करून सांग यांचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो। चालेल। विचार कर, पिण्याचं पाणी दूषित झालं तर काय होईल? हां, त्यामुळे विविध आजार पसरतील। बरोबर, त्यामुळे कॉलरा सारखे आजार पसरू शकतात। आता विचार कर, हे थांबवण्यासाठी काय करता येईल? आपण स्वच्छ पाणी पुरवठा करणे, लोकांना पाणी उकळून प्या असे सांगणे, पिण्याच्या पाण्याचा आसपास स्वच्छता ठेवणे। बघ, तुला सुद्धा सुचले की नाही उपाय? हो खरंच की आजी, अजून एक खरं सांग ना। प्रदूषण। प्रदूषण, त्यामुळे पर्यावरणाला धोका होऊ शकतो, श्वसनाचे आजार होऊ शकतात, यासाठी लोकांना सार्वजनिक वाहनांचा वापर करायला सांगता येईल, गोष्टींचा पुनर्वापर करा असं सुचविता येईल, हो ना? छानच की, तू तुझ्या मित्रांबरोबर खेळून बघ हा खेळ, उपायांची लांबच्या लांब यादी तयार होईल। हो ग आजी, आजच खेळीन, पण एक विचारू का? विचार की। हां, आत्ता येताना मी एका आजोबांना त्यांच्या घराच्या दारात दात घासताना पाहिलं, काहीतरी काळी गोष्ट ते दातांना लावत होते। अजून एका काकांनी तोंडासमोर दोन बोटे आणली आणि पचकन थुंकले, त्यांच्या तोंडातून काहीतरी लाल लाल बाहेर पडलं, ई खूप किळसवाणं होतं ते। सामाजिक आरोग्यासाठी सगळ्यात घातक असलेली व्यसनाधीनता, त्यातलंच एक म्हणजे तंबाखू खाणे। म्हणजे काय ग? तंबाखू, गुटखा, सिगरेट, बिडी अशा अनेक तंबाखूयुक्त पदार्थांची नावं आपण सतत ऐकत असतो। तंबाखू किंवा तंबाखूयुक्त पदार्थ खाणे हे आरोग्याला घातक असतं। सुरुवातीला एखादी व्यक्ती सहज कोणीतरी आग्रह केला म्हणून तंबाखू खाते, सहज म्हणून खायला सुरुवात केलेली व्यक्ती तंबाखू पुन्हा पुन्हा खाऊ लागते। वारंवार तंबाखू खाल्ल्यानं अशी व्यक्ती तंबाखूच्या आहारी जाते, तिला तंबाखू खायची सवय लागते, यालाच व्यसनाधीनता असं म्हणतात। पण आजी, व्यसनाधीनतेमुळे काय काय होऊ शकतं? तंबाखू खाल्ल्याशिवाय चैन पडत नाही, कोणत्याही कामात लक्ष लागत नाही। ज्या व्यक्तींना हे व्यसन असतं त्यांच्या तोंडात सारखी तंबाखू असते, त्यामुळे अशी व्यक्ती तंबाखू खाऊन सतत जागोजागी थुंकत असते, ज्यामुळे परिसर घाण होतो। म्हणजे सामाजिक आरोग्याला धोका? अरे, या लोकांमुळे सामाजिक आरोग्य तर धोक्यात येतच, पण त्याआधी त्यांना त्याचे दुष्परिणाम भोगायला लागतात। म्हणजे तंबाखू खाल्ल्यामुळे तोंडामध्ये व्रण पडू लागतात, त्यांच्या जखमा होतात आणि काही दिवसांनी गाठी होतात, आणि या जखमा भरून नाही आल्या तर अशा लोकांना तोंडाचा कर्करोग म्हणजे कॅन्सर होऊ शकतो। तंबाखू पोटात गेल्यावर पोटाच्या निरनिराळ्या तक्रारी सुरू होतात, त्यामुळे अन्न नलिकेचा कर्करोग होऊ शकतो। बापरे, मी ऐकलं हा कर्करोग लवकर बरा होत नाही आणि याने खूप त्रास पण होतो ना? हो रे, हा रोग अतिशय वाईट। म्हणजे बघ, ही अशी व्यसनाधीन माणसं आपलं स्वतःचं आरोग्य, कुटुंबाचं आरोग्य आणि समाजाचं आरोग्य, थोडक्यात सगळ्यांचंच आरोग्य धोक्यात आणतात। तंबाखूप्रमाणेच मद्यपानामुळे सुद्धा सामाजिक आरोग्यावर आणि आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतात। मद्यपान म्हणजे दारू पिणं, याची पण अशीच सवय लागते। म्हणजे याने पण व्यक्ती व्यसनाधीन होतो का? बरोबर, यामुळे खूप वाईट परिणाम होतात। मद्यपानामुळे गुंगी येते आणि मेंदूवरील नियंत्रण सुटते। अति मद्यपानामुळे यकृत, आतड्याचे तसेच मूत्राशयाचे रोग होतात। सगळ्यात महत्वाचं, यानं कुटुंब उद्ध्वस्त होतं। आजी, परवा तू आईला सांगत होतीस ना, तुमच्या संस्थेत एक बाई आल्या होत्या, त्यांच्या नवऱ्याने त्यांना मारलं होतं, त्यावेळी तू असंच काहीसं बोलत होतीस। आज आपण त्याच शारदेला भेटायला गेलो होतो, तिच्या नवऱ्याला आता त्याची चूक कळली आहे,
त्यानं मला आज वचन दिलंय की तो पुन्हा कधी दारू नाही पिणार. हो का? मला आता कळालं तुम्ही काय बोलत होता ते. पण आजी हे सगळं किती भयानक आहे नाही का? अशी व्यसनं म्हणजे मृत्यूलाच आव्हान आहे रे. या व्यसनांपासून लांब राहणंच चांगलं. लोक मद्यपान किंवा धूम्रपान करण्यासाठी भरीस घालण्याची शक्यता असते, त्यांच्या दबावाला बळी पडू नये. आणि चुकून माकून याचं व्यसन लागलंच तर त्यातून बाहेर पडण्यासाठी वैद्यकीय मदत घ्यावी, जशी आपण शारदेच्या नवऱ्याला केली. आजपासून तो व्यसनमुक्ती केंद्रात जायला लागलाय. थोडक्यात काय, आपला आहार वेळच्या वेळी घ्यावा, भरपूर खेळावं, विविध छंद जोपासावे आणि एक निरामय आयुष्य जगावं. पण निरामय आयुष्य म्हणजे काय ग? म्हणजे आपलं आरोग्य नीट सांभाळावे, कोणाचाही द्वेष मत्सर करू नये, आनंदी आणि उत्साही राहावे, शरीर तंदुरुस्त ठेवावे. निरामयतेमुळे आपले आणि आपल्या शरीराचे स्वास्थ्य वाढते. स्वास्थ्यपूर्ण समाजात सामाजिक ताणतणाव कमी होतात. निरामयतेमुळे आपल्यातील मित्रत्वाची भावना वाढते. खरंच आजी, आपल्या बरोबर आपल्या समाजाचे आरोग्य जपणे ही आपली जबाबदारी आहे. हो, सुजाण नागरिक होण्यासाठी याचं भान असणं खूप गरजेचं आहे. आपण काय शिकलो? सामाजिक आरोग्य म्हणजे काय? सामाजिक आरोग्याचे महत्त्व, सामाजिक आरोग्यासाठी काय करायला हवं, व्यसनाधीनता म्हणजे काय आणि त्याचे दुष्परिणाम, नागरिक म्हणून आपली जबाबदारी, उपाय सुचवणे आणि सामाजिक आरोग्य नीट राहील याची काळजी घेणे. स्वाध्याय. तुम्ही काय कराल? तुमचा परिसर स्वच्छ ठेवण्याकरता तुम्ही काय कराल? तुमच्या सोसायटीत कोणीतरी मोठ्या आवाजात गाणी लावली आहेत ज्याचा इतरांना खूप त्रास होत आहे, तुम्ही काय कराल? सामाजिक आरोग्यासाठी ज्या सवयी चांगल्या आहेत त्यांच्या समोर बरोबरची खूण करा आणि ज्या सवयी चुकीच्या आहेत त्याच्या समोर चूक अशी खूण करा. आपल्या घरातील कचरा कचरा कुंडीत टाकणे, रस्त्यावर पचापचा थुंकणे, आठवड्यातून एकदा सर्वांनी मिळून परिसर स्वच्छ करणे, नदीत कचरा फेकणे, दारू पिऊन मारामारी करणे.